देशमुख साहेब म्हणाले की फक्त चार फॅक्टरीजचा उल्लेख आहे, ॲक्च्युली 12 फॅक्टरीज आहेत ज्यांचा उल्लेख झाला. कदाचित ते चार इन्शॉर्ड आहेत म्हणून फक्त त्यांचा उल्लेख झाला. जे नॉन इन्शॉर्ड आहेत त्याच्यामध्ये श्रीकला टेक्सटाईल्स, बालाजी मिल, दत्तू दुभाष, संयुक्त झोपडपट्टी न्यू पाच्छापेठ येथील उमेश उर्फ उमाशंकर गल्लया कामुनी यांच्या पत्रा शेडमध्ये भाड्याने असणाऱ्या चिरंजीवी शेट्टी यांच्या गणपती मूर्ती कारखाना, गड्डम यांचा टावल कारखाना, हे काही ज्याचा उल्लेख नव्हता हे सगळे आहेत. इथे जवळजवळ 500 ते 600 मागच्या 6 महिन्यात असे एम्प्लॉईज कामगार बेरोजगार झालेत. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ह्या कामगारांसाठी तुम्ही पर्याय योजना काय करणार आहात? दुसरी गोष्ट, आपल्या उत्तरामध्ये असं आलंय की 20 लाख लिटर क्षमतेच्या 2 पाण्याच्या टाक्या महानगरपालिकेकडून ह्या MIDC अक्कलकोट परिसरात बांधल्या गेल्या. हे पाणी पिण्यासाठी आहे, हे फायर ब्रिगेडच्या ह्याच्यासाठी नाही आहे. मुख्य प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा फायर ब्रिगेड येतं आग बुजवण्यासाठी तेव्हा रिफिलिंगसाठी त्यांना परत खूप लांब जावं लागतं. तोपर्यंत प्रायव्हेट टँकर्स बोलवले जातात ज्यांच्याकडे इक्विपमेंट नसतं ते फायर फायटिंगसाठी. आणि ह्या सगळ्या रिफिलिंग चक्करमध्ये ती आग पसरते. हे सगळे कॉटन टेक्सटाईल्स असल्यामुळे ती आग पसरायला वेळ लागत नाही. अग्निशमन केंद्र होणं हे खूप महत्वाचे, अनेक वर्षापासून मागणी आहे. परवा तुम्ही मीटिंगला आलेलात, पण आदरणीय सुभाष देसाई जेव्हा इंडस्ट्रीज मिनिस्टर होते त्याच्या आधी जेव्हा आमचं शासन, अनेकदा असं झालंय आम्ही मुख्य त्या ठिकाणी अग्निशमन केंद्राचा ची मागणी केली आहे. आणि आत्ता तुमच्या उत्तरात पण असं लिहिलं की एक पत्रा शेड करून एक अग्निबंब व एक फोम टेंडर. अध्यक्ष महोदय, जर पत्रा शेड, MIDC 700 फॅक्टरीज आहेत, जर तिकडे तुम्ही पत्रा शेड बांधून एक फायर ब्रिगेड पार्क करणार असाल तर ती शोकांतिका आहे. आणि म्हणून मी आग्रहाची विनंती करते आपल्याला की लवकरात लवकर, कारण का आता गर्मीचे दिवस आहेत, MSEB पण रोज फ्लक्च्युएशन खूप करते आणि त्यामुळे स्पार्किंग होतं, शॉर्ट सर्किट होतं. MSEBला पण आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला आपण आदेश द्यावेत की हे फ्लक्च्युएशन नाही. आणि बुधवारी खास करून जेव्हा सोलापुरात कारखान्यात सुट्टी असते तेव्हा ते फ्लक्च्युएशन करतात, त्या दिवशी कारखान्यात कोणी नसतं. फॉर्च्युनेटली का अनफॉर्च्युनेटली इथे लिहिण्यात आलं आहे की कोणाला जीवित हानी झाली नाहीये, पण आपण त्याची वाट पाहतोय का हा प्रश्न आहे. एका कारखान्यात जवळजवळ 25 ते 30 कामगार असतात आणि म्हणून आपण त्याची वाट पाहतोय का. आता हे ऑन अर्जंट बेसिस कंटिन्जन्सी म्हणून आपल्याला ताबडतोब त्या ठिकाणी अग्निशमन क्षमत केंद्र उभं राहणं गरजेचं आहे. आपण परवा जेव्हा आला होता तेव्हा तो प्रस्ताव MIDC ला पाठवला, पण अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणायचं आहे की ऑलरेडी तिथे 9 अमेनिटीचे भूखंड जे MIDC ने महापालिकेला हस्तांतरित केलेत ते 9 ऑलरेडी आहेत अमेनिटीसाठी, त्याच्यामध्येच तुम्ही करा नवीन प्रस्ताव मूव्ह करण्यापेक्षा, अशी मला आपली मागणी आहे. MIDC मध्ये CETP खूप मोठा प्लांट आहे तिकडे, CETP चं, तर ते पाणी एनिवेज वेस्टेज असतं आणि ते लोकांना पिण्याकरता वापरत नाही, तर तिथे पण पाण्याची टाकीची सोय करून किंवा तिथे रिफिलिंगची सोय करून लवकरात लवकर ते पोहोचणं मला असं वाटतं गरजेचं आहे. त्याप्रमाणे मला असं वाटतं तो आराखडा बनला पाहिजे. आणि जे नॉन इन्शॉर्ड कंपनीज फॅक्टरीज आहेत त्यांना शासनाकडून कृपया करून खास बाब म्हणून लवकरात लवकर मदत मिळणं गरजेचं आहे, तर ते मंत्री महोदय देतील का. आणि कामगारांचं पुनर्वसन आणि त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी मंत्री महोदय शासनाकडून काही मदत होईल का. अध्यक्ष महोदय, उद्योग विभागाकडे कंपनीच्या कामगारांसाठी नुकसान भरपाईचे कुठचेही धोरण नाही, कारण शेवटी ही जबाबदारी जी आहे ही त्या ओनरची आहे. कामगार विभागाकडे देखील अशा पद्धतीची स्कीम आहे की नाही तपासावी लागेल. आणि सन्माननीय सदस्य देशमुख साहेबांनी आणि सन्माननीय सदस्यांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांना विनंती केली जाईल की याच्यातनं काही मार्ग काढता येईल का. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फायर ब्रिगेडसाठीची जागा द्यायची आहे. मी सभागृहाला आणि आपल्या दोघांनाही आश्वस्त करतो की येत्या आमच्या MIDC च्या बोर्डामध्ये 1 रुपये नाममात्र दरानं महानगरपालिकेला फायर ब्रिगेड स्टेशनसाठी जागा देण्याचा निर्णय होईल, परंतु त्याच्यानंतर तातडीनं महानगरपालिकेनं ते बांधणं गरजेचं आहे. आणि मी देखील पालकमंत्री महोदयांना विनंती करेन की फायर ब्रिगेडच्या ज्या गाड्या आहेत त्या अत्याधुनिक गाड्या, म्हणजे आपण आता फोमवर देखील या गाड्या वापरतो आणि पाण्यावर देखील वापरतो, अशा दोन्ही पद्धतीच्या गाड्या पालकमंत्री मोदींनी द्याव्यात ही त्यांना मी विनंती करेन.
संकल्प असावे नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. माजी नगरसेवक श्री मेघनाथ दत्तात्रय येमूल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अप्पा गणपती प्रतिष्ठान, दाजीपेठ, सोलापूर.